नमस्कार एका विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं महत्त्व मनपूर्वक स्वागत मराठ्यांचा नवा पक्ष बाहेर आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते ज्यांनी गेली वीस वर्षाहून अधिक काळ संभाजी ब्रिगेडचं पूर्णवेळ काम केलेलं आहे असे प्राध्यापक गंगाधर बनबरे सर स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये आणि नवीन पक्ष आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठ्यांची बाजू घेऊन उतरलेला आहे का गरज पडली मराठ्यांसाठी नवीन राजकीय पक्ष निर्माण करण्याची या संदर्भात आपण काय सांगा सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आपण या ठिकाणी चर्चेला संधी दिली सर्वांना जय जय जाऊ मुळामध्ये जो प्रश्न आपण विचारला तो सर्व जनतेच्याही मनामध्ये आहे आज हा नवा पक्ष काढण्याची गरज का भासली तर एक विनंती करू इच्छितो की हा केवळ मराठ्यांचा पक्ष नाहीये मराठा सेवा संघ नावाची जी संघटना पुरुषोत्तम खेडेकरांनी स्थापन केली एकोणीशे नव्वद ला ती जातीच्या नावाने जरी स्थापन झाली असली तरी जाती जाण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केलेला आहे आणि जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये भारताची स्थिती बघितली तर जात हे वास्तव या देशातला आहे आणि म्हणून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीचं वास्तव स्वीकारून त्याच्या निर्मूलनाचा प्रयत्न केला गेला पाहिजे बरोबर आणि म्हणून काहीतरी आभासी अशा प्रकारची मांडणी करण्यापेक्षा या जाती जातीतले अंतर्गत कलह थांबून हक्क आणि अधिकार सर्व बहुजन शुद्राती शुद्ध जनसमूहाला मिळाले पाहिजेत आणि हे मिळायचे असतील तर राजसत्ता ही सर्वोच्च अशा प्रकारची लोकशाहीमधली एक सत्ता आहे बरोबर आणि आतापर्यंत आपल्या देशामध्ये दे बहुसंख्य काय झालेलं आहे की सामाजिक चळवळी विचारवंत आणि अभ्यासक हे समाजाचं आणि राजकीय व्यवस्थेचं सातत्याने विश्लेषण करत असतात आणि राजकारणावर टीका करत असतात पक्षांवर टीका करत असतात राज्यकर्त्यावर टीका करत असतात ती काही प्रमाणात योग्यही आहे परंतु त्यामुळे एक दोन दुभाजक तयार झाल्यासारखी ह्या दोघांची स्थिती झालेली रेल्वेच्या पटरीसारखी दोन बाजूलाच असतात मग कधीच एकत्र येत नाहीत त्यामुळे समाज कार्यकर्ते आम्ही राजकारण विरहित अशी भाषा करून मांडणी करत असतात ते कधीच राजकारणात जात नाहीत आणि राज्यकर्ते समाजकारणामध्ये येत नाहीत त्यामुळे समाज कार्यकर्ते अभ्यासक आणि विचारवंताचे विचार त्यांच्याजवळच राहतात आणि राजकारण वाईट आहे वाईट आहे असं म्हणणाऱ्यानं आम्ही वारंवार हे सांगितलेलं आहे की ते शहाणी आणि विचारवंत माणसं गेल्याशिवाय ते चांगलं कसं होईल निश्चित आणि म्हणून हे जे काही गैरसमज आहेत लोक राजकारणाच्या संदर्भात जाणीवपूर्वक निर्माण केलेले ते प्रथमतः दूर केले पाहिजेत आज मराठा समाजाचा हा पक्ष नसून सर्वच बहुजन समाजाला शिवराय शाहू फुले आंबेडकर आणि भारतीय संविधान या संविधानाला जी लोकशाही क्रांती अभिप्रेत होती संविधानकारांना अभिप्रेत असलेली ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून आज अस्तित्वात असलेल्या निर्माण होऊ शकली नाही आणि म्हणून एक आश्वासक अशा प्रकारची ही राजकीय व्यवस्था ह्या जनसमूहाला मिळावी यासाठी हा प्रयत्न निश्चितच आपण संभाजी ब्रिगेडची जी आतापर्यंतची इमेज आहे आपण साधारणतः गेल्या पंचवीस वर्षाचा हा प्रवास आहे संभाजी ब्रिगेडचा तो जवळून बघितल्यानंतर लक्षात येतं की जेम्स लेन प्रकरण त्यानंतर भांडारकर इन्स्टिट्यूटवरचा हल्ला त्यानंतर आत्ता नजीकच्या काळातलं जर बघितलं तर बाबासाहेब पुरंदर यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून निर्माण झालेला वाद आणि सातत्याने संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे या विषयांवर बोलत राहिली किंवा व्यक्त होत राहिली आणि वादग्रस्त ठरत राहिलेली आपल्याला दिसते तर एकीकडे कट्टर मराठा वाद जोपासणे दुसरीकडे तीव्र ब्राह्मण द्वेष संभाजी ब्रिगेडचं जेवढं लिटरेचर आपण पाहिलं त्या त्या सगळ्या वाङ्मयातून हा ब्राह्मण द्वेष तीव्रपणे व्यक्त होताना दिसतो तर ती सगळी पार्श्वभूमी आणि आता तुम्ही राजकीय पक्ष म्हणतात की हा सगळ्यांचा असेल तर मग हा विरोधाभास नाही वाटत का हा विरोधाभास असण्याचं कारण नाही संभाजी ब्रिगेड जी काही स्थापनेपासून ज्या पद्धतीने काम करत आहे आक्रमकता हे या संभाजी ब्रिगेडचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि ही आक्रमकता विनाकारण कारण नसतानाही कुठे व्यक्त करण्याची आवश्यकता नाही सुईने निघणारा काटा अनुभवने उद्ध्वस्त करायची आवश्यकता नाही जिथे जे मऊ मेनावून आम्ही विष्णू ही जी भूमिका आहे त्या भूमिकेनेच आम्ही जाणारे आहोत सज्जनाला सज्जनाची भाषा आणि दुर्जनाला दुर्जनाच्या भाषेत सांगणं या तत्वावर संभाजी ब्रिगेड उभी आहे दोन हजार एकोणीसशे नव्वदला मराठा शवा स्थापन झाला आणि दोन हजार चारपर्यंत जे काही आम्ही सामाजिक उपक्रम रस्त्यावरची लढाई लढत होतो संभाजी ब्रिगेडमध्ये सर्व जातीपाती धर्माचे लोक आहेत मूलतः महाराष्ट्रामध्ये जो दलित मराठा किंवा हिंदू मुस्लिम हे जे संघर्षाचं स्वरूप जाणीवपूर्वक इथल्या भांडवली आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेलं होतं त्याला त्याचं निर्मूलन करून एक सामाजिक एकता निर्माण करण्याचं काम आम्ही केलं त्याची चर्चा फारशी माध्यमातून किंवा लिटरेचरमधून इतर कोणी केली नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जेम्स लेनच्या माध्यमातून भांडारकर सारख्या शिवद्रोही संस्थेने के केली आणि हे जेव्हा आमच्या सर्वसामान्य विचारी अभ्यास कार्यकर्त्यांना समजलं तर त्यांनी जेव्हा भांडारकरवर कार्यवाही केली तर दोन हजार चार नंतर मात्र ही तालिबानी जातीवादी हिंसक संघटना अशा प्रकारची एक प्रतिमा तयार करण्यात आली जे म्हणून हक्काधिकाराचे प्रश्न आहेत ते संभाजी ब्रिगेडवरच नाही तर शिवाजी महाराजापासून बुद्धापासून शाहू फुले आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जयधे जवळकर ज्या ज्या माणसांनी या देशातल्या शुद्राती शुद्ध बहुजन कुणबी कष्टकऱ्यांचा कैवार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला हजारो वर्षापासून ब्राह्मण द्वेष्टा जातीचा समर्थक वंशवादी असे ठरवण्याचे सातत्याने प्रयत्न झालेले आहेत असे आरोप जर आमच्यावर झाले नाही तर आम्ही असं चळवळीतले लोक समजतो की आपलं काहीतरी चुकताय त्यामुळे त्या आरोपाला फारसं लथ्य न देता आपण आपलं शांतपणे आपल्या महामानवांच्या विचारावर काम करत राहणे ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाता नाही पण आता राजकीय पक्ष म्हणून जेव्हा संभाजी ब्रिगेड पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आलेलं आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये जेव्हा शेका आ, शेकाप नंतर आधी मध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता नंतर तो काँग्रेसमध्ये स्थलांतरित झाला काँग्रेस बऱ्यापैकी मराठा समाजाच्या हातात आली त्याच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर संपूर्ण मराठा नेतृत्व आपल्याला दिसतं महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे मराठा नेते तिथे दिसतात शिवसेनेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी भगव्याचा आधार घेऊन राजकारण झालेलं आहे म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे संघाच्या शाखेवर असणारा भगवा शिवसेनेच्या शाखे समोर असणारा भगवा आणि आता संभाजी ब्रिगेडचा भगवा तर हे सगळं राजकारण कसं होईल अशी तुमची अपेक्षा मुद्दा बरोबर आहे पण आमच्या विचाराच्या दिशा सुरुवातीपासून सर मी एक विनंतीपूर्वक हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची राजकीय सत्ता आहे हुँ. ही सर्वात मोठी मुळात अंधश्रद्धा आहे जातीचा माणूस आहे म्हणजे जातीची सत्ता आहे असा आम्ही अर्थ घेत नाही तो त्याच्या पक्षाच्या व्हीपनुसार चालतो आणि म्हणून तो जातीचा आहे याला आम्ही महत्व देत नाही तर त्याची मती शिवराय शाहू फुले आंबेडकर या विचाराची आहे का यावर आम्ही या, या निर्धाराने काम करणारे आम्ही लोक आहोत त्याला भारतीय संविधान माहिती आहे का समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अभिप्रेत त्या पद्धतीनं मांडणी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसेल तर तो जातीचा असून कवडीच्याही उपयोगाचा नाही आणि आता जी काही परिस्थिती आहे हे विविध पक्ष आणि नंतर हा जो भगवा शिवाजी महाराज हे जे शब्द पुढे येत आहेत तर याचा वापर ऑलरेडी अनेक आर एस एस सारख्या संघटनेने शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाने अत्यंत विकृत पद्धतीने केलेला आहे म्हणजे अलीकडे आपण बघितलं मोदींनी सुद्धा प्रचार करत असताना छत्रपतीचा आशीर्वाद असंच बिरदावली लावलेली होती आणि शिवसेना तर शिवाजी महाराजांच्या नावावरच उभी राहिली संघाच्या शाखेवरही भगवा दिसतो आणि शिवसेनेच्या शाखेतही भगवा दिसतो आणि आता आम्ही भगवा झेंडा घेतलेला आहे तर मी पहिल्यांदा हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही जो भगवा घेतलेला आहे की मुळातली जी प्रतिका आहे त्याचं हायजॅकिंग झालेलं आहे आणि म्हणून हे हायजॅकिंग रोखणं ही पहिली गोष्ट आपल्याला करावी लागेल अनेक विद्रोही चळवळीचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की एखाद्या ब्राह्मणी व्यवस्थेचा शिक्का लागला की ती सोडूनच द्यायची ही भूमिका चूक आहे आणि म्हणून त्यांना वगळून म्हणून हिंदुत्वाबद्दल सुद्धा आमची भूमिका अशी राहिलेली आहे की हिंदुत्वाचा आम्हाला बिलकुल विरोध नाही पण आमची हिंदुत्वाची कल्पना अशी आहे जे प्रबोधनकार शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले महर्षी शिंदे दिनकरराव जवळकर शंकरराव मोरे अशा ज्या महापुरुषांनी व्याख्या केलेली आहे मुकुंदराव पाटलांनी हिंदू आणि ब्राह्मण नावाचं पुस्तक लिहिलं होतं आमची हिंदुत्वाची संकल्पना अशी आहे की हिंदू वजा ब्राह्मण्य जे उरेल ते शुद्ध हिंदुत्व जे आहे ते आमचं आहे निश्चितच आणि चर्चा सुरू आहे त्या आपण सुरूच ठेवणार आहोत एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटू गंगाधर बनबरे यांच्या बरोबर जी आपली चर्चा सुरू आहे ती आपण एका छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा चालू ठेवूया विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण संभाजी ब्रिगेड आता राजकीय पक्ष झालेला आहे त्यासंदर्भात या पक्षाचे जे पूर्णवेळ काम करणारे जे आहेत प्राध्यापक गंगाधर बनबरे ते प्रवक्तासुद्धा आहेत त्यांच्याशी आपण बोलतो या पक्षाच्या निर्मितीशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आता आपण पाहणार दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील महसूल मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे या या दोघांनी मराठा आरक्षण आणि या पक्षासंदर्भात जी विधानं केली होती ती आता आपण या कार्यक्रमात बघूया मराठ्यांची बाजू मांडण्यासाठी एक राजकीय पक्ष येऊ घातलेला आहे जी सामाजिक संघटना वेगवेगळ्या विषयांमध्ये आक्रमक होती संभाजी ब्रिगेड आता तो राजकीय पक्ष होतोय चंद्रकांत दादा तुम्ही त्याकडे कस पाहता लोकशाही लोकशाहीमध्ये असे पक्ष निर्माण होत असत त्यामुळे त्याचा विरोध करण्याचं किंवा त्याची भीती बाळगण्याचं दोन्हीचं काही कारण नाही शेवटी असं आहे की काँग्रेस सारखा वर्षानुवर्ष या देशामध्ये ज्यांनी मुळ पकडली होती त्या त्या पक्षाला सुद्धा आम्ही चॅलेंज दिलं आणि यश मिळवलं तर एक नवीन पक्ष ते आला तर त्याच्याशी शेवटी तो पक्ष येणं हे लोकशाहीमध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आगामी काळात तेही त्यांचे मुद्दे घेऊन लढतील आम्ही लढू लोक ठरवतील लोक खूप हुशार झालेले आहेत कोणीतरी नव्याने आला आणि काहीतरी विश्वास द्यायला लागला तर ते त्याच्यावर विश्वास ठेवायचं की ज्याने ऑलरेडी खूप गोष्टी केल्या आहेत आणि खूप गोष्टी करतात करतील असं विश्वास वाटतो त्याला मतं द्यायची लोक ठरवतील राणासाहेब काय आपण काय म्हणाले यावर पहिला तर दादांच्या तोंडी चॅलेंज शब्द शोभत नाही दुसरा प्रश्न असा आहे संभाजी ब्रिगेडचा ना, नाही संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष बनतोय लोकशाहीत कुठलाही कोणालाही राजकीय पक्ष काढता येतो संभाजी ब्रिगेड ही मराठ्यांची एक संघटना आहे आणि मराठ्यांची संघटना असल्यानंतर संघटना म्हणून निस्वार्थ वृद्धीने आपल्या जातीला न्याय मिळवून द्यावा हा त्यांचा उद्देश होता जेव्हा राजकारणात येतील तेव्हा निवडणुका लढवणं हा त्यांचा स्वार्थ होईल त्यामुळे लोकांचं मराठा समाज लोकांचं यात पक्ष म्हणून पाण्याचा दृष्टिकोन वेगळा राहील आणि संघटना म्हणून पाण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि पक्ष झाल्यावर अन्य पक्षांच्या लाईनीत हे आल्यामुळे लोक याकडे पाहताना त्या दृष्टीने पाहतील संघटनेमध्ये फक्त जातीचा प्रश्न होता आता मात्र जातीचाच प्रश्न राहता तो विधायक होईल आणि त्यामध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वाटतं काय सांगणार बनबरीजी साहेब म्हणतात की आ, आ, संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाल्याने लोकप्रियता उतरेल तुम्हाला काय वाटतं दोघेही राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की हा नवीन पक्ष आला म्हणजे हा कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणाला डॅमेज करेल राजकारणातलं जे सध्याच स्वरूप आहे ज्याला अत्यंत बटबटीत आणि विकृत बनवलं गेलेलं आहे आणि जणू काही युद्धाचाच आखाडा आहे आणि हक्काधिकाराची लढाई सोडून भावनिक मुद्दे उभे करायचे आणि एकमेकांचे कपडे काढायचे हे जे धंदे चालू आहेत राजकारणामध्ये अशा पद्धतीने हे राजकारण आम्हाला मान्य नाही राजकीय व्यवस्थेचा संपूर्ण चेहरा बदलवण्याचं एक ऐतिहासिक काम करण्याची भूमिका आम्हाला निभवायची आहे आम्ही कोणाच्या विरोधात आहे हा मुद्दा आमच्यासाठी आज महत्त्वाचा नाही आम्ही कोणाला आव्हानही दिलेलं नाही आमची भूमिका अशी आहे आमची भूमिका मानव केंद्रित hmm. आहे आणि मानवी विकास समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या विरोधात प्रत्यक्ष ईश्वर असेल कोणता पक्ष असेल कोणीही आलं तर त्याला विरोध करून माणसाची सत्ता व्यवस्था समता निर्माण करणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट त्या आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडत राहणार आहेत त्यांच्या प्रतिक्रियेचे आम्ही अभिनंदनच करतो आणि एक छोटासा जो मुद्दा मग राहिला होता भगव्याच्या संदर्भातला की हा जो संभाजी ब्रिगेडचा भगवा आहे हा भगवा बुद्धाचा भगवा आहे हा नामदेव तुकोबांचा वारकरी चवळीतला भगवा आहे हा छत्रपती शिवाजी राजांचा भगवा आहे हा पेशव्यांचा भगवा नाही रंगामुळे खूप फरक झालेला आहे आरएसएस च्या संघ शाखेवरचा असेल शिवसेना वापरत असलेला जो भगवा असेल हा जरी शिवरायांचा म्हणत असले तो पेशव्यांचा भगवा आहे पेशव्याच्या विचारानुसारच त्यांनी कृती केलेला आहे म्हणून पेशव्या पेशव्यांनी पेश, मराठा साम्राज्य संपूर्ण देशभरात पसरवलेलं होता आणि त्या साम्राज्याला मराठा साम्राज्य म्हणूनच ओळखलं जात होतं पेशवाई म्हणत नव्हते मराठे आले असं असंच म्हटलं जात होतं तुमचा इतका त्या त्यावर का विरोध आहे पेशवाई मराठा आणि पेशवाई हे स्वतंत्र अभ्यास विषय आहेत परंतु पाणीपत मराठ्यांचं झालं आणि आटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले हा काय इतिहास आहे तिथे मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले आणि पाणीपत मराठ्यांचं झालं असं म्हटलं तर चाललं असतं <Lan> पण पाणीपत झालं की मराठ्यांचं झालं हारलं की मराठे हारतात जिंकलं की पेशवे जिंकतात म्हणून पेशवाईबद्दल समग्र बोलावं लागेल त्याबद्दल जी काही वर्ण व्यवस्था जात व्यवस्था शुद्रातिशुद्र जनसमूहाला ज्या काही म्हणजे या देशातली बहुजनाचीच प्रतीक वापरून त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली दंगली घडवणे हिंसक बनवणे आणि हक्क अधिकारापासून वंचित ठेवणे या भावनिक प्रश्नावर जे राजकारण झालेलं आहे त्याच्यावर होण्याच्या ऐवजी संविधानामध्ये कर्तव्य आणि हक्काधिकार जे दिलेले आहेत मूलभूत सुविधा आणि गोष्टी ज्या दिलेल्या आहेत सुरक्षितता आणि शांतता या दोन मूलभूत गोष्टी आहेत वीज पाणी रस्ते हे तर जनावरांची माणसाची सारखीच गरज आहे हे देणं सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठीच आंदोलन करावं लागत असतील तर लोकशाही आम्हाला समजलेली आहे का हा मूलभूत प्रश्न आहे म्हणून आम्ही ज्या राजकारणामध्ये आलेले आहोत प्रचलित पद्धतीचं राजकारण आम्ही करणार नाही राजकीय व्यवस्था सुद्धा एक प्रबोधनाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे अशी आमची या पाठीमागची भूमिका आहे नाही पण राजकारण सध्या ज्या पद्धतीचं राजकारण आहे मनी पॉवर मसल पॉवर एकूण राजकारण म्हणजे राजकारणावर पैसा खर्च करायचा आणि राजकारणातून पैसा काढायचा अशी व्यवस्था संपूर्ण आपल्याला देशभर झालेली पाहायला मिळत आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय पक्ष हे म्हणजे लोकांना यातून यातून काय बदल मिळणार आहे आपलं म्हणणं बरोबर आव्हान खूप मोठं आहे ज्यांच्या हातात आज सत्ता आहे त्यांच्याकडे द्रव्यबळ अर्थबळ आणि मनुष्यबळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एकत्र आलेली आहे त्यांच्याशी टक्कर देणं हे खूप अवघड काम आहे परंतु अवघड आहे म्हणून करायचंच नाही असं नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने महापुरुष आणि निर्धाराने ही वाटचाल केली सत्याच्या बाजूने आपण संघर्ष करत राहिलो तर सत्य एका दिवशी निश्चित विजयी होतं हा चिरकाल चालत चिरंतर संदेश आहे म्हणून आम्ही कोणताही निराशावाद न बाळगता या व्यवस्थेला आम्ही न्यस्तनाभूत करू शकतो सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊनच शिवरायांनी राज्य निर्माण केलं <laughs> ती प्रेरणा शाहूंनी राज्य निर्माण केलं बाबासाहेबांनी केलं फुल्यांनी केलं हे आपल्या महानायकांच्या युगनायकांच्या ज्या प्रेरणा आणि विचारांची ताकद आहे ते आमचं सर्वश्रेष्ठ बळ आहे असं आम्हाला वाटतं मराठा मोर्चे ज्या कारणासाठी निघाले एका मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर एकूण मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भाचे प्रश्न आणि लोकांमध्ये असलेली अस्वस्थता शेतीशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोक रस्त्यावर आले होते तर या सगळ्या असंतोषाचा फा, फायदा घेऊन संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष काढते का हे प्रश्न उपस्थित केले करणं जा, केले जाणं साहजिक आहे परंतु संभाजी ब्रिगेड काही अचानक काल संघटना निघाली नऊ ऑगस्टला मराठा मोर्चे सुरू झाले कोपरडीच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र आणि देशभर त्याचं लोन पसरलं त्या पार्श्वभूमीवर अचानक काही संभाजी ब्रिगेड निर्माण झालेली नाही आम्ही रस्त्यावरच्या लढाया लोकांचे संघर्ष पंचवीस वर्षापासून करतच आहोत त्याचा काहीतरी फायदा घ्यावा असा काही हेतू नाही समाजाचे जे प्रश्न आहेत जे आतापर्यंत आम्ही मांडत होतो ते पुढेही मांडत राहणार आहे संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष घोणार हे दोन हजार पंधरा साली सांगलीच्या अधिवेशनात सांगितलं होतं आणि रजिस्ट्रेशन सहा महिने आधी आपण करण्याकरता दिलेलं आहे त्यामुळे मोर्चे नंतर सुरू झाले शेतकरी आणि मराठा जातीतली जी अस्वी अस्वस्थता आहे बहात्तर टक्के शेतकरी जाती भारतामध्ये आहेत इंडिया रेकॉर्ड नुसार आणि आज भारतातली शेतकरी जात प्रचंड अस्वस्थ आहे त्याला जागतिकरण कारणीभूत आहे स्थानिक काही शेतकऱ्यांचं अज्ञान कारणीभूत आहे सरकारची धोरण कारणीभूत आहे त्यामुळे आपल्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे असा असंतोष संपूर्ण भारतातल्या शेतकरी जातीमध्ये आहे आणि म्हणून हा असंतोष शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलेला आहे तर त्याला विधायक वळण देऊन संविधानाला अभिप्रेत नवी क्रांती घडवणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे आता ज्या पद्धतीने आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जातीवर आधारित संघटना अनेक निघाल्या परंतु सुरुवात त्याची खूप जोरदार असते जोमदार असते पण त्या अल्पावधीत विरल्या जातात या संदर्भात तसं होईल का नाही असं होणार नाही मी मग सांगितलं आम्ही राजकारणाला सुद्धा प्रबोधनाचं माध्यम म्हणून पाहतो ही दीर्घकाल चालणारी लढाई आहे शेवटपर्यंत आपल्याला लढायचं आहे त्या साधनांनीशी लढायचं आहे हे आम्ही एक केडर अशा मुलांचं तयार केलेलं के आहे मुलींचं तयार केलेलं आहे किती आहेत अशा केडरमध्ये आमचे किमान आता जे महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की तिथे आमची शाखा नाही आणि भारतातल्या काही प्रमुख राज्यांमधून सुद्धा हरियाणा असेल उत्तर प्रदेश झारखंड उत्तरांचल इकडे तामिळनाडू तंजावर कर्नाटक या प्रांतामध्ये आमचे काही देशाबाहेरच्या पाच सात राज्यां देशामधून सुद्धा आमचे पदाधिकारी आहेत विचारधारा आम्ही जास्तीत -जास लोका जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे निश्चित असं आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात तुमच्या या नवीन राजकीय वाटचालीला गंगाधरजी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण इथे आलात आणि आपले विचार मांडले याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आभारी आहे सर थँक्यू जय जिजाऊ